शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो तुरीच्या प्लॉटमध्ये आणि ही तूर सोयाबीन या आंतरपिकातली तूर आहे. ही सोयाबीन मागील 2 ते 3 वर्षापासूनच प्रकाशित झालेली तूर आहे आणि आपल्या या भागात मराठवाडा आणि विदर्भ या भागात ही मागील 2 ते 3 वर्षापासूनच या तुरीची शेतकरी वर्ग पेरणी करत आहे. या तुरीचं कालावधी हा कमी आहे, म्हणजे 145 ते 155 दिवसामध्ये ही तूर येते आणि झुपकेदार शेंगा तसेच मररोग वांजरोग या रोगाला प्रतिकारक अशी ही तूर आहे. आणि या सर्वच गुणवैशिष्ट्यामुळं आपण यावर्षी 1 एकरमध्ये या तुरीची ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राद्वारे आपल्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे. राम राम शेतकरी मित्रांनो, मी विलास बेद्रे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रीटेक. शेतकरी मित्रांनो, कृषीविषयक माहितीसाठी आपण ॲक्टिव्ह ॲग्रीटेक चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही आहे ओल्ड 100 तूर. ही तूर औरंगाबाद या कंपनीची आहे. मित्रांनो, यावर्षी आपण तुरीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि मररोग वांजरोगापासून प्रतिबंधित करण्यासाठी या तुरीची लागवड केलेली आहे आणि या तुरीचे गुणधर्मसुद्धा या रोगांना मारक आहेत, म्हणजे या तुरीवर रोग पडत नाही आणि त्याचमुळे आपण या हे आपलं पहिलेच वर्ष या तुरीचं आपण यावर्षी या तुरीची पेरणी या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये केलेली आहे. मित्रांनो, या सोयाबीन या तुरीची सरासरी उंची वाढलेली आहे आणि या तुरीची आपण 30 दिवसामध्ये पहिली छाटणीसुद्धा केलेली आहे, म्हणजे तुरीची आपण शेंडे खुंडणी केलेली आहे. शेंडे खुंडणीचा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे, तो जर आपण बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो बघू शकता. आणि मागील आता या तुरीला 85 दिवस झालेले आहेत आणि 80 दिवस झाल्यानंतर आपण या तुरीला बुरशीनाशक असं ट्रायकोडर्माची आवळणी किंवा फवारणी आपण या तुरीच्या बुडापाशी केलेली आहे. त्या बुरशीनाशकापासून आपली तूर उधळू नये हा आपला हेतू होता. आता 85 दिवस झालेले आहेत आणि इथं तूर सरासरी वाढलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण शेंडे खुंडणी तुरीला मोठ्या प्रमाणात ब्रँच वाढावे म्हणून केलेली आहे. आपण ट्रॅक्टरची पेरणी तर जरी पेरणी केली असल्यामुळे बियाण्यात जे 2 झाडाला अंतर आहे ते कमी जास्त झालेलं आहे. आपण इथं बघू शकता, इथं 6-7 इंच आहे, इथं 2 इंच आहे, कुठं कुठं 4 इंचसुद्धा आहे. आणि जर आपण ब्रँच बघितल्या, एका झाडाला जर आपण ब्रँच बघितल्या, आत्ता सध्या या झाडाला 3 ब्रँच आहेत, कोण्या झाडाला 4 आहेत, कोणत्या झाडाला 5 सुद्धा आहेत. आणि ब्रँच आपल्या ज्या तुरीची आपण शेंडा खुंडणी केलेली आहे त्या शेंडा खुंडणीमुळे आपल्या तुरीच्या मोठ्या प्रमाणात ब्रँचसुद्धा वाढलेले आहेत. आता बाजूला एक तूर आहे, त्या तुरीमध्ये त्या तुरीची आपण शेंडा खुंडणी केली नाही. आता आपण त्या तुरीच्या ब्रँच किती आहेत, फांद्या किती आहेत ते सुद्धा आपण थोड्या वेळानं तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, ही न शेंडे खुंडलेली तूर आहे आणि आपण बघू शकता ही तूर सरळच अशी उभाट वाढलेली आहे आणि ज्या मुख्य ब्रँच आहेत ती फक्त एकच आहे आणि उप ज्या फांद्या आहेत त्या तिला 2-4 आपल्याला दिसत आहे. आणि आपण जी शेंडे खुंडलेली तूर आहे तिला मुख्य फांद्या ह्या 3 ते 4 होत्या आणि या सोयाबीन या तुरीला 1 सुद्धा नाही. म्हणजेच तूर शेंडे खुंडीचा यावर्षी आपल्याला नक्कीच फायदा होताना दिसत आहे. ग्रीन गोल्ड 100 या तुरीचे वैशिष्ट्य सध्या तरी उत्पादन वाढीसाठी चांगले आहेत आणि आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचं आहे, त्यामुळे आपण यावर्षी एक शेंडे खुंडीचा प्रयोग आणि नवीन तुरीचा पेरणीचा प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेला आहे. आता 85 दिवस झालेले आहेत आणि आतापर्यंत आपण खत नियोजन आणि फवारणी नियोजन योग्य प्रकारे केलेलं असून कुठेही आपली तूर पिवळी पडलेली नाही किंवा तूर पिवळी पडली नाही किंवा मररोगाचा प्रादुर्भाव सध्या तरी किंवा वांजरोगाचा प्रादुर्भाव सध्या तरी आपल्या तुरीवर काही दिसत नाही. सध्या आपली तूर सुदृढ आणि हिरवीगार आणि टवटवीत आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, ग्रीन गोल्ड 100 या तुरीविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रीटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.